नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आरटीईच्या प्रवेश शुल्क परताव्यासाठी 7 एप्रिलला शाळा बंदची हाक. दिल्लीतल्या रामलीलावरती छेडणार शिक्षा बचाव आंदोलन. लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी राष्ट्र निर्माणची देशभरात भारत बचाव यात्रा. चेंबूर घाटलावासियांनी केले यात्रेचे जल्लोषात स्वागत. केंद्र सरकारच्या ट्रिपल तलाक संदर्भातील मुस्लिम मॅरेज बिलला मुस्लिम महिलांचा विरोध. मुंबईत केली तीव्र निदर्शने. मराठा मंदिर BJIMSचा पदवीदान समारंभ संपन्न. माजी कुलगुरूंसह विविध मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान. आणि ॲट्रॉसिटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने पुनर्विलोकन याचिका करण्याची सामाजिक संघटनांची मागणी. देशामध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा पारित व्हावा याकरिता राष्ट्र निर्माणचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशभरात 70 दिवसांची भारत बचाव यात्रा सुरू केली. चेंबूरच्या घाटला खारदेवनगर येथे आगमन झालेल्या या यात्रेचे स्वागत मोठ्या जल्लोषात येथील हिंदुत्ववादी संघटनांनी केले आणि यात्रेला आपला पाठिंबा दिला. हम दो हमारे दो तो सबके दो असा नारा देत राष्ट्र निर्माणचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण भारतभर भारत बचाव रथयात्रा काढली. काश्मीर कन्याकुमारी ते दिल्ली अशी ही 70 दिवसांची यात्रा आहे. यात्रेचा मुख्य उद्देश आहे की देशामध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा पारित करण्यात यावा. या यात्रेचे चेंबूर घाटला खारदेवनगरमध्ये आगमन झाले तेव्हा मोठ्या जल्लोषात येथील हिंदुत्ववादी संघटनेने यात्रेचं स्वागत करत यात्रेला पाठिंबा दिला. 18 फरवरी को जम्मू काश्मीर से निकली हुई है 70 दिनों की 20,000 किलोमीटर की यात्रा. दिल्ली से कन्याकुमारी तक जाके अब वापसी के प्रवास में दक्षिण पश्चिम और मध्य भारत करके दिल्ली जाएगी 22 अप्रैल को. अर्थात हम दो हमारे दो तो सबके दो, ये कानून की मांग के लिए हम निकले हैं. और इस मांग के लिए निकली इस यात्रा में 100 से ज़्यादा गाड़ियाँ हमारे साथ हैं. 1,000 सभाएँ हम करें और 10 करोड़ हस्ताक्षर पूरे देश भर से एकत्र करके हम सरकार को देंगे और देश में इसी साल जनसंख्या नियंत्रण कानून आएगा, ऐसा हमारा विश्वास है. तक हम 24 राज्य पार कर चुके हैं, अभी केवल गुजरात मध्य प्रदेश और राजस्थान बचा है. उसके बाद यात्रा दिल्ली जाएगी. भावना का आदर करना सरकार का काम है और हमको लगता है कि मोदी जी है तो ये बात कानून इन्हीं के कार्यकाल में आना चाहिए. ही जी यात्रा इथे आली होती याच्यामध्ये समस्त घाटल्यातल्या हिंदुत्ववादी आणि देशप्रेमी सगळ्याच संघटना एकत्रित आल्या होत्या. आणि जर सुरेश चव्हाणांचं कार्य जर आपण पाहिलं तर सुरेश चव्हाण संपूर्ण भारतामध्ये या राष्ट्र धर्मासाठी एकत्र येऊन ही जी भारताची वाढती लोकसंख्या आहे त्याला कुठेतरी नियंत्रण बसावं या उद्देशाने ते भारतभर फिरत आहेत. आणि सगळ्या संघटनांना, पक्षांना, राजकीय व्यक्तींना भेटून हा प्रत्येकाचा जनसहभाग करून हा जो इतिहासामध्ये लिहिला जाणारा हा जन कायदा जो आहे या कायद्यासाठी ते संपूर्ण भारतभर फिरत आहे की हा कायदा होणं ही काळाची गरज आहे आणि आमच्या भविष्यासाठी, आमच्या भवितव्यासाठी हे होणं गरजेचं आहे. म्हणून आज सुरेश चव्हाणके साहेब या ठिकाणी आले, त्यांचं आम्ही खूप थाटामाटात जोरात स्वागत केलं. कारण की आज त्यांच्या पाठीशी समस्त घाटले परिसरातील बरेचसे रहिवासी आहेत. त्यांनी या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला जो पाठिंबा देण्यासाठी सह्यांची मोहीम राबवली आहे त्याला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आणि मी त्यांच्या कार्यात सहभागी आहे. मी आणि सह्या पण घेणार आहे. हम दो हमारे दो सबके दो याच्यामध्ये मी पण सहभागी आहे. लोकसंख्या नियंत्रणात आली तर देशाचा विकास नक्कीच होईल. म्हणूनच हा कायदा संमत होण्यासाठी सह्यांची मोहीम देखील राबवली जाते. 70 दिवसांचा प्रवास करत यात्रेची सांगता दिल्लीत होणार आहे. दरम्यान घाटला येथून प्रस्थान केल्यानंतर यात्रेकरूंनी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पांजरापोळ येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मानवंदना देत पुढच्या प्रवासास मार्गस्थ केले. 5वी मूर्ती शिवाजी महाराज जी की, मैंने अभी पहले बाइट में भी यही कहा, आज 388वीं पुण्यतिथि है तिथि अनुसार. तो छत्रपति महाराज जी 388 साल बाद भी हमको उतने ही प्रेरक है जितने तब थे. और मैं कहूँगा कि उनके समय में जो हिंदुस्तान की स्थिति थी उससे ज़्यादा खराब है, क्योंकि तब हिंदू कम नहीं था, अब हिंदू घट रहा है. इसलिए शिवाजी महाराज जी ने जितना शौर्य पराक्रम किया उससे ज़्यादा पराक्रम इस वक्त के पीढ़ी को करने की आवश्यकता है, तब हिंदुस्तान बचेगा. मैं हम लोग जो श्री मर्यादा पुरुषोत्तम रामलीला के समिति से और हमारे जितने पदाधिकारी है, जितने सदस्य हैं, उन सब की तरफ से हम उनका स्वागत करते हैं और हम लोग पूरा उनके साथ में खड़े हुए. जन जागृति की नहीं, हिंदू जन जागृति की बहुत ही आवश्यकता है, जिसको हमको आज हिंदुओं को बांटा जा रहा है, कहीं लिंगायत, कहीं जैन, कहीं बौद्ध, उनको सबको संगठित होकर फिर से एक हिंदू स्वराज की स्थापना करनी है, यही मेरी शुभकामना. देश में जितने भी समस्याएं हैं, गरीबी, बेरोजगारी, बाल मजदूरी, ट्रैफिक समस्या, सारी समस्याओं का जड़ है ज़्यादा जनसंख्या. इसलिए जनसंख्या पर नियंत्रण होना चाहिए और उसके लिए देश में हम दो हमारे दो तो सबके दो इसका कानून बनना ही चाहिए. हम दो हमारे दो सबके दो
इस सबके दो पहली बार सुन रहे हैं, अगर इस देश में अगर सबके दो होंगे तो ये देश जरूर प्रगति करेगा, समृद्धि करेगा, ये मेरी आशा है। इनके ऊपर मेरी शुभकामनाएं हैं कि ये रैली यूं ही चलती रहे, इनको इतनी सारे लोगों का प्रतिसाद मिले, लोगों का सपोर्ट मिले, तो ये जरूर होगा। और ये अगर सबके दो हो गया तो हिंदुस्तान जरूर बहुत बहुत आगे जाएगा। कैमरामैन मसूद अहमद सह कीर्ति पवार जनादेश वृत्तवाहिनी करिता।